तर इथे तुम्ही ही भरल्या वांग्याची भाजी पाहू शकता अगदी मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी झालेली आहे बघता छणी खावीसी वाटणारी वांग्याची भाजी सोबतच आपण आमरस देखील बनवलेला आहे आता आंब्याचं शिजन संपत आलेलं आहे लास्ट आपण आमरस आणि झणझणीत असं भरल्या वांग्याचं बेत बनवलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार एस पी रेसिपीमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक करायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी केशर आंबा घेतलेला आहे स्वच्छ धुवून आपल्याला अशा पद्धतीने आंबा कापून घ्यायचा आहे म्हणजे अगदी पटकन असं रस बनवून तयार होतो वेळ देखील लागत नाही आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आंब्याचं गर आणि दोन चमचा साखर घालून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता आणि दोन बर्फाचे खडे आपल्याला घालून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं आमरस काळं पडणार नाही कधी कधी होतं ना मिक्सरवरती आमरस बनवताना काळं पडतं तसं होणार नाही त्यासाठी बर्फाचे खडे घालायचे आहेत आता आमरस बनवून तयार आहे एवढं थिकनेस मी ठेवलेलं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पातळ बनवून घेऊ शकता पाणी अजिबात मी घातलेलं नाहीये फक्त बर्फा खडे घालून आमरस बनवून घेतलेला आहे आता हे आपण बाकीचं पदार्थ बनवून तयार होते तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आता इथे मी पाहू शकता हा खोबरा मी चांगलं असं तेल घालून भाजून घेतलेला आहे अगदी मंद आपल्याला हा खोबरा चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि इथं मी एक कांदा आणि लसूण पाकळ्या सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ते सुद्धा अगदी मंदाच्यावरती तेल घालून भाजून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण खोबरा वाटून घेऊयात सगळे मसाले जर आपण एकत्र घालून वाटून घेतलं तर खोब 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 खोबरा हा चांगला बारीक होणार नाही त्यासाठी मी सुरुवातीला खोबरा हा मिक्सरवरती चांगला बारीक करून घेणार आहे आता इथं पाहू शकता सुरुवातीला आपण खोबरा बारीक करून घेऊयात आणि इथे पाहू शकता खोबरा मी अगदी बारीक असं केलेला आहे पाहू शकता तेल सुटत आहे खोबऱ्यामधून एक सुद्धा खोबऱ्याचा खडा राहिलेला नाही त्यासाठी आपल्याला सुरुवातीला खोबरा बारीक करून घ्यायचा आहे आता हे चांगलं मी काढून घेतलं आता ह्यामध्ये एक हिरवी मिरची घालून घेतलेला आहे हिरवी मिरची घातल्याने भाजीला टेस्ट आणखी छान येते आहे आता कढीपत्त्याची दोन ते ती तीन पानं घालून घ्यायची आहेत सगळं कढीपत्ता आपल्याला घालायचं नाहीये दोन तीन पानं घालून घ्यायची कोथिंबीर घालून घेऊया भाजलेलं कांदा आणि लसूण देखील घालून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपण परत एकदा मिक्स मिक्सरवरती फिरवून घेणार आहोत तर इथं पाहू शकता चांगलं असं वाटण तयार करून घेतलेलं आहे मी आता मस्त असं वाटण बनवून तयार आहे थोडंसं ओलसर झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता हे सगळं वाटण एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता एक मोठा चमचा आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे दीड चमचा मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे मसाला तिखट घातलेला आहे मी म्हणजेच आपला जो काळा मसाला असतो कांदा लसूण मसाला तो घातलेला आहे दोन चमचा सोलापुरी कांदा लसूण मसाला आहे हा आता पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलं आणि दीड चमचा आपल्याला धणेपूड घालून घ्यायचा आहे मसाल्यामधला जो छोटा चमचा असतो ना त्याच चमच्याने मी सगळे मसाले घालून घेतलेला आहे आता एक चमचा म्हणजे मसाल्याच्या चमच्यानी एक चमचा ओवा हातावरती चोळून घालून घ्यायचं आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात ओवा घालून तुम्ही नक्कीच एकदा भारल्या वांग्याची भाजी बनवून पहा खूप छान टेस्टी अशी भाजी लागते आणि पचायला सुद्धा हलकं जातं ओवा घातल्यामुळे आता हे सगळे पदार्थ मी घालून हाताने चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू पाहू शकता तुम्ही चांगला सहा गोळा व्हायला आहे तेल इथं मसाला आपण मिक्स करताना अजिबात वापरलेला नाही कारण आपण तेल घालून मसाला भाजून घेतलेला आहे त्यामुळे तर इथे मी अशा पद्धतीने ही वांगी घेतलेली आहे पाहू शकता मीडियम आकाराची वांगी घ्यायची आहे आपल्याला छोटी वांगी अजिबात घ्यायचं नाही छोटी वांगी घेतल्यामुळे भाजीला चव कडवट इथे चांगलं लागत नाही टेस्ट त्यामुळे मीडियम आकाराची वांगी घ्यायची आहे अशा पद्धतीने आता वांगी कापून आपण आतमध्ये पाहायचं किडलेली आहे की नाही ते आता वांगी कापून घेतलं की बोटावरती थोडंसं मीठ घ्यायचं आणि अशा पद्धतीने वांगीला आतमध्ये पूर्ण चोळून घ्यायचं असं केल्याने एकतर वांगी काळी पडणार नाही आतून लवकर आणि वांगी आपण जेव्हा बनवतो तेव्हा वांगी ते खायला देखील सपक लागणार नाही छान टेस्टी लागल त्यासाठी थोडंसं मीठ चोळून घ्यायचं आणि मसाला आपण ह्यामध्ये भरून घेतलेला आहे अशा पद्धतीने मसाला देखील चांगलं चांगल असं चांगल चा, दाबून पूर्ण भरून घ्यायचं आहे आता परत एकदा दुसऱ्या वांगीला मी अशाच पद्धतीने मीठ चोळून घेतलेलं आहे परत हा मसाला चांगलं दाबून असं भरून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने चांगलं मसाला दाबून भरून घ्यायचं आणि मसाला भरून झालं की अशा पद्धतीने वांगी थोडीशी बाहेरून दाबून घ्यायची म्हणजे आपण भाजी मध्ये रसा बनवतो त्यावेळेस वांगी शिजताना वांगी मधला मसाला सुटणार नाही आता अशाच पद्धतीने सर्व वांगी भरून घेतलेली आहे आणि थोडासा हा मसाला शिल्लक राहिलेला आहे आता वांगीमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे आता आपण फोडणी देऊया तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता मसाला भाजलेलीच कढई आहे त्यामध्ये मी चमचाभर तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर न मोहरी टाकायची एक चमचा एक चमचा जिरं टाकलेला आहे चांगलं तडतडू द्यायचं आणि एक तमालपत्र दोन लवंगा आणि दोन काळी मिरी घातलेला आहे चांगल्या टेस्टसाठी वास देखील छान येतं त्याच्यामुळं चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घालून घेतलेला आहे थोडीशी परतून झाल्यानंतरनं एक मोठा टोमॅटो चांगलं पिकलेलं मी बारीक चिरून घालून घेतलेलं आहे टोमॅटो घातल्याने भाजीला चव खूप छान येतं आपण मसाल्यामध्ये घातल्याने मसाला अगदी सैलसर होतो त्यामुळे आपण फोडणीमध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे आता शेवटला कडीपत्त्याची पानं टाकायचं शेवटला जर आपण कडीपत्त्याची पानं टाकलं ना तर कडीपत्ता काळा पडत नाही आहे हिरवाच राहतो आणि वास देखील छान येतं त्यामुळं आपण शेवटलाच घालायचं आता थोडंसं मी अद्रक लसूण पेस्ट घातलेलं आहे अगदी अर्धा चमचा जो आपण नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्यानी नाही घातला तरी देखील चालल आता हे चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे थोडेसे टोमॅटो मऊ झालं की आपला जो राहिलेला मसाला होता भरल्या वांगीसाठी आपण वापरलेलं तो मसाला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळा मसाला मी इथं घालून घेतलेला आहे आता हे चांगलं मिक्स करत आपल्याला चांगलं पूर्ण टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचं पाहू शकता चांगलं असं अशा पद्धतीने हा मसाला मी भाजून घेतलेला आहे पूर्ण चांगला मौसूद झालेला आहे आणि तेल देखील सोडलेलं आहे आता आपण ह्यामध्ये वांगी घालून घेऊयात आता भरलेली मसाला वांगी घातलं की थोडंसं मिक्स करून घ्यायचं मसाला सगळीकडे लावून घ्यायचं इथं पाहू शकता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर झाकून आपल्याला एक दोन मिनिट ही वांगी वाफवून घ्यायची आहे पाहू शकता एक दोन ते तीन मिनिटे ही वांगी मी वाफवून घेतलेली आहे मसाल्यामध्येच आता थोडंसं चांगलं मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून झाल्यानंतरनं एक ग्लास मी इथं गरम पाणी घातलेलं आहे आता गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरी देखील छान येते आणि चवीला सुद्धा वांगी छान लागते खाण्यासाठी आणि वांगी सुद्धा पटकन शिजून जाते गरम पाणी घातल्यामुळे आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात सर्व मसाला एकत्र करून घेतल्यानंतरनं फक्त रस्स्यापुरतं मी इथं मीठ घालून घेतलेलं आहे जास्त देखील घालायचं नाहीये कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ वापरलेलं आहे त्यासाठी थोडंसं मीठ घालून एक उकळी काढून घेतलेली आहे पाहू शकता गॅस मोठा करून सुरुवातीला एक उकळी काढून घ्यायची आहे आता गॅस मंद करायचं आणि मंदाच्यावरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने अर्ध उघडं ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची एक तर झाकल्यामुळे वांगी पटकन शिजतीये आणि अर्ध उघडं असल्यामुळे ह्याला तर्री देखील छान येते आता मध्ये मी एक दोन वेळा वांगी चांगलं असं मिक्स करून दोन्ही साईडनी चांगली अशी शिजवून घेतलेली आहे आता इथं पाहू शकता मस्त अशी वांगी शिजवून तयार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे रस्सासुद्धा अगदी मस्त असं दाटसर झालेलं आहे पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अगदी परफेक्ट असं भरल्या वांग्याची भाजी बनवून तयार आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करू शकता भरल्या वांग्याची भाजी आणि सोबत मस्त असं दाटसर आंब्याचं रस देखील आपण बनवलेला आहे तर भरल्या वांग्याची भाजी आणि आमरस तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा आता भेटूया पुढच्या एका मस्त अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद